पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांनी कळंबोली सेक्टर 10 येथील आश्रम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिराला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत अमर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील हे त्यांच्या वाढदिवस विविध सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रम राबवून साजरा करत असतात. त्यानुसार वाढदिवसानिमित्त अमर पाटील यांनी कळंबोली सेक्टर 10 येथील आश्रम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात हृदयविकार, एन्जिओग्राफी, स्त्रीरोग, कान, नाक, घसा, हाडे, नेत्र, दंतरोग, रक्त यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला असून यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, भाजप नेते अशोक मोटे, प्रकाश शेलार, संदीप म्हात्रे, देवीदास खेडकर, युवा मोर्चाचे अमर ठाकूर, सुनील ठेंबरे, जमीर शेख, प्रकाश महानवर, आबा घुटुकडे, दिलीप बिष्ट, मनीषा निकम, दुर्गा सहानी, कविता गुजर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.